रॉबर्ट म्युलर जवळपास 2 वर्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या टीमच्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेची चौकशी करत होते. 2016 अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत रशियाने काही षडयंत्र रचलं होतं का याची चौकशी विशेष वकील म्युलर यांना करायची होती. मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न रशियन सरकारने केला असला तरी ट्रम्प यांच्याशी हातमिळवणी केल्याचा कोणताही पुरावा सापडला नाही असं म्युलर यांनी म्हटलंय. रशियाशी संगनमत झालंच नव्हतं, कोणताही अडथळा रशियाने आणला नव्हता. मी निर्दोष आहे हेच यातून सिद्ध झालंय. म्युलर यांनी केलेल्या चौकशीत ट्रम्प यांच्या वर्तुळातल्या काही जवळच्या लोकांविरोधात काही आरोप ठेवण्यात आलेत. पण रशियाशी हातमिळवणी झाली होती का या महत्वाच्या मुद्द्याशी या आरोपांचा संबंध नाहीये. अनेक महिन्यांच्या तर्कवितर्कांनंतर आणि आरोपांनंतर आता म्युलर यांनी काढलेल्या निष्कर्षामुळे व्हाईट हाऊसनं सुटकेचा निश्वास टाकलाय. पण म्युलर यांच्या अहवालात ट्रम्प यांनी काही गुन्हा केल्याचं म्हटलं नसलं तरी या अहवालाने ट्रम्प निर्दोष असल्याचंही कुठेच म्हटलं नाहीये. पण सध्या तरी ट्रम्प आनंद साजरा करतायत. वॉशिंग्टनमध्ये आल्यावर रागाऐवजी त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय. अमेरिका हा जगातला सर्वात महान देश आहे, सर्वात महान देश. तुम्हा सर्वांचे आभार. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाला असलेला एक धोका सध्या तरी टळलाय.